काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत माझ्या सोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मराठा आरक्षणावरती काँग्रेसवरती खूप मोठी टीका होतीये, विशेषतः उपसमितीचे प्रमुख असलेल्या अशोक चव्हाणांवरती जास्त प्रमाणामध्ये टीका होतीये. विनायक मेटे यांनी सुद्धा म्हटलं की अशोक चव्हाण यांच्याकडनं आम्हाला आता काहीच अपेक्षा नाही. या सगळ्याच मुद्द्यावरती मी सावंत सरांशी बोलणार आहे, आपण त्यांना विचारूय. सर, मेटेंचाही आरोप होतोय, मराठा समाजाकडनंही आरोप होतोय, काय भूमिका आहे काँग्रेसची? मेटेची काय, फडणवीस साहेब जसं सांगतात तसं ते वागतात. त्यामुळे हे जे काही वक्तव्य आहे ते त्यांनी त्यांचे नेते आणि भारतीय जनता पक्षाकडनं जी काही स्क्रिप्ट लिहिलेली आहे त्या अनुषंगानं त्यांचं बोलणं काम आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यावरती जनता काही विश्वास ठेवणार नाही. 50 लोकांनी प्राणाची आहुती दिली त्यावेळेला मेटे गप्प होते, कारण त्यावेळेला फडणवीसांचं सरकार होतं, त्यावेळेला त्यांना बोलायचं नव्हतं. आज लगेच त्यांना आवाज आलेला आहे, त्यामुळे त्याला काही फार महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. मराठा आरक्षणाची लढाई ही न्यायालयीन लढाई आहे आणि प्रामाणिकपणे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार लढत आहे. कुठल्याही तऱ्हेचा एक त्या ठिकाणी छोटीही त्या संदर्भामध्ये कुत्राही त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी ज्या बाबतीत म्हणतो आपण निष्काळजीपणा हा त्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारकडनं केला जात नाही. सांगितलं जातं की महाविकास आघाडी सरकार हे खूप स्थिर आहे, महाविकास आघाडी सरकारमध्ये कुठलेही मतभेद नाही. पण आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांसोबत बोलताना म्हटलं की आम्ही महाराष्ट्रभर भगवा फडकवणार आहोत, त्यावरती शरद पवारांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. सर, काँग्रेसची काय प्रतिक्रिया आहे? असं आहे की आम्ही एका विशिष्ट परिस्थितीमध्ये एकत्र आलोत, आमच्यामध्ये वैचारिक भिन्नता आहे याच्यात काही शंका नाही. भारतीय जनता पक्ष हे या देशातल्या लोकशाहीच्या समोरचं प्रचंड मोठं संकट आहे, एक गड्डांतर आलेला. असं असताना जोपर्यंत हे गंडांतर आहे तोपर्यंत हे सरकार निश्चितपणे ताकदीनं एकत्र राहील, 5 वर्ष पूर्ण करेल त्याच्यामध्ये. राहता राहिला उद्धवजी काय म्हणाले तर तशीच भूमिका काँग्रेसची पण आहे. आमचंही स्वप्न आहे की एक हाती सत्ता मिळावी, त्यामुळे तशा तऱ्हेच्या महत्वाकांक्षा असणं यामध्ये गैर नाही. प्रत्येक पक्षानं त्या ठिकाणी ठेवाव्या, आम्ही तशा संदर्भामध्ये ठेवत आहोत. प्रश्न असा आहे की आजच्या परिस्थितीमध्ये संकट आहे ते भारतीय जनता पक्षाच्या एकंदर कार्यपद्धतीचं आहे, मोदी सरकारच्या हुकुमशाहीचं आहे. पण सर, सरकारमध्ये असताना मुख्यमंत्र्यांनी असं म्हणणं की आपल्याला भगवा फडकवायचा आहे, तुम्हाला असं वाटत नाही? एक प्रकारे तुम्हाला सुद्धा आव्हान दिलेलं आहे. आव्हान मला असं वाटतं की त्यांनी त्यांची भूमिका त्या संदर्भामध्ये पक्ष वाढवण्याची आहे, प्रत्येक जण आपापला पक्ष वाढवतो. त्यामुळे काँग्रेसची देखील मी जेव्हा सांगितलं की तीच भूमिका आहे, आमच्याही तऱ्हेनं त्या ठिकाणी स्वप्न आहे. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष हे अत्यंत मोठं संकट आहे, मी जसं सांगितलं ते संकट दूर होत नाही तोपर्यंत हे सरकार मजबूतीने एकत्र राहील. भाजपाचा ज्या पद्धतीची कार्यपद्धती आहे ती लोकशाहीला मारक आहे. भाजपाचं नेतृत्व हे लोकशाहीच्या विरोधातलं आहे, संविधान संकटामध्ये आहे आणि त्या संविधानाचं संकट ओळखून आम्ही एकत्र आलेलो आहोत. त्यामुळे जोपर्यंत भारतीय जनता पक्षाचं गंडांतर या ठिकाणी देशावर राहील तोपर्यंत आम्ही एकत्र राहू. शेवटचा प्रश्न सर, की राष्ट्रपती नियुक्त सदस्यांची सुद्धा सध्या चर्चा सुरू आहे, 12 सदस्यांची वर्णी लागणार आहे. तुमचंही नाव चर्चेमध्ये आहे आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचं सुद्धा नाव चर्चेमध्ये आहे, काय त्याबद्दल काही चर्चा होती का? काँग्रेस पक्षामध्ये कोण ते 4 लोकांना पाठवलं जाईल, कोणाला ती जबाबदारी दिली जाईल, हे हा निर्णय सर्वश्री अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष आदरणीय सोनिया गांधीजी, राहुल गांधीजी आणि आमचे महाराष्ट्रातले नेते मिळून घेतील त्या संदर्भामध्ये. त्यामुळे ह्या स्तरावरती जेव्हा हायकमांडच्या स्तरावरती जो निर्णय होतो त्याची माहिती मला असणं शक्य नाही, त्यामुळे मला असं वाटतं की लवकरच तो निर्णय येईल हायकमांडकडून. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोलला. तर हे होते सचिन सावंत, ज्यांनी सांगितलं की अजून तरी कोणतीही नावं ठरलेली नाही आहे आणि त्यासाठी त्यांनी सुद्धा हायकमांडच्याच कोर्टामध्ये चेंडू टाकलेला आहे. पुण्याहून नेहा सराफ, लोकमत.